आता आम्ही जी तुम्हाला बातमी दाखवणार आहोत ती देखील वीज बिला संबंधीच आहे आणि घटना आहे उल्हासनगरमधली. पण तक्रार देणाऱ्या महिलेनं चक्क सहाय्यक अभियंत्यांच्या बोटाचा चावा घेऊन जखमी केलं. एवढंच नाही तर महावितरणाच्या कार्यालयातील साहित्याचीही तोडफोड केली आहे. वीज बिलाची तक्रार घेऊन नम्रता महावितरणाच्या उल्हासनगरमधल्या कार्यालयात आल्या आणि लेखा सहाय्यक राधा देशपांडे यांच्या अंगावर बिल फेकून शिवीगाळ केली. हे एवढ्यावरच थांबलं नाही तर नम्रता यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहाय्यक अभियंता नेहा ढोणे यांच्या हाताचाही नम्रतानं कडकडून चावा घेतला. शिवाय कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनाही तिनं धमकावलं. त्यामुळे या कार्यालयातील घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नम्रता विरोधात गुन्हा दाखल केला.